सर्व श्रोत्यांना नमस्कार करून आजच्या प्रवचनाला सुरुवात करतो। श्लोककार म्हणतात, असा एक श्लोक आहे, महाराज कृपा मामा रामा मामा कुमार सुख गरिमा, महाराज्यम मा महिमा पद पद्माराधने स्तुते प्रेमा। हा श्लोक वास्तविक नहीं है, यह आर्या पण संस्कृत आर्या है। जेव्हा परमात्मा भगवान भक्ताला प्रसन्न झाला आणि त्याला विचारलं, बोल तुला काय पाहिजे, तो भक्त म्हणाला, देवा काय तुझ्याकडे मागवले, तुझ्याकडे काय मागावं हे मला समजत नाही। तेव्हा भगवान म्हणाले, तुला समजत नसत मी सांगतो, एखाद्या राजाची कृपा तुझ्यावर व्हावी असा तुला वर देऊ का? म्हटल्याबरोबर तो भक्त म्हणाला, देवा नको 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 नको, मुळीच राजाची कृपा व्हावी हा वर मला नको। म्हटलं का रे बाबा? म्हटलं देवा तुम्हाला माहिती नाही राजाची कृपा केव्हा आणि अवकृपा केव्हा सांगता येत नाही। घटकेत कृपा, घटकेत अवकृपा, घटके सौभाग्यवती, घटके दंगाभाग्यवती। नको अहो, याचा प्रत्यय प्रत्यक्ष पांडवांना धर्मराजाला आला। धौम्याने उपदेश केला धर्मराजाला, वनवासामध्ये असताना 12 वर्ष वनवास संपला आणि 1 वर्ष अज्ञातवासात जेव्हा जायला निघाले तेव्हा धौम्यानी धर्मराजाला उपदेश केलाय की धर्मा, तुम्ही स्वतः राजे होते, दुसऱ्या राजाची सेवा करायची म्हणजे अत्यंत कठीण कर्म आहे, हे तुम्हाला कसं कळलं झेपणा? कारण राजाची कृपा संपादन करणे म्हणजे फार अवघड काम आहे, केव्हा कृपा होईल नाही केव्हा अवकृपा होईल नाही सांगता येईल। आणि याचा प्रत्यय धर्मराजाला आला। विराट राजाकडे जेव्हा अज्ञातवासासाठी गेले तेव्हा या धौम्य ऋषींच्या उपदेशाचा प्रत्यय तिथे आला, बाबा राजाची सेवा करणं म्हणजे इतकं सोपं नव्हे। एक श्लोककार म्हणतात, राजसेवा मनुष्याणां अशी धारावलेहनम पंचानन परिश्वंदो व्याली वदन चुंबनम। राजाची सेवा कशी आहे म्हणजे, राजसेवा मनुष्याणां अशी धारावलेहनम, तलवारीला काढलेली धार, धार म्हणजे सामान्य नव्हे, धार कशी पारखायची असते शस्त्राची सांगू का आपल्याला? ते शस्त्र खाली ठेवायचं, धार उभी करून वरती करून आणि वरतून एक केस त्याच्यावर टाकायचा, तो वरतून टाकलेला केस दोन झाले पाहिजे तर तेव्हा खरी धार आहे। अशी शस्त्राला काढलेली धार, एक जण म्हणाला किती धार आहे बघतो हो, कसा अशी धाराव लेहनम चाटून बघतो म्हणाला चाटून। आता अशी धार जर चाटायला गेला तर जिभेचे दोन तुकडे नाही होतील? राजसेवा मनुष्याणा अशी धाराव लेहनम आणि पंचानन परिश्वंदु, 8 दिवसाचा भुकेलेला वाघ तो समोर आलेला आणि त्याला सांगतोय, ये भागोबा मला कडकडून मिठी मार। या वाघाला मिठी मारणं हे जितकं कठीण
तितकीच राजाची सेवा कठीण आहे. तलवारीची धार चाटून बघणं किती कठीण, तितकीच राजाची सेवा कठीण आहे. आणि शेवटी म्हणाले, व्याली वदन चुंबनम. व्याली म्हणजे सर्पिण. त्या सर्पिणीचं चुंबन घ्यायला गेला तर काय होईल, इतकी राजाची सेवा कठीण आहे. मग अशीर अशा राजाची सेवा करणं तुम्हाला परवडणार नव्हे. तो प्रत्यय धर्मराजाला आला. खरं बोलला होता वासुदेव राजा, धर्म खरं बोलला होता, खोटं बोललेलं नव्हता. की ब्रहण नडा बरोबर होती म्हणून तुझा पुत्र जिंकला असं धर्मराजा बोलला. परिणाम विराट राजानं हातामध्ये फासा होता, फासा अस्थिदंती, तो ताड करत फेकून मारला. तो कपाळावर बसला, इथे रक्त भळभळ भळभळ रक्ताची धार लागली, खोप पडली. वास्तविक खरं बोलल्याचा हा परिणाम. हा खोटं बोलला होता का? बृहन्नळा रूपी अर्जुन बरोबर होता म्हणून उत्तराच्या जिंकून परत आला. पण खरं बोलल्याचं राजाचा कोप झाला, राजा रागावला. म्हणून राजाची सेवा करणं इतकं सोपं नाही. महाराज कृपा, राजाची कृपा राहू. बरं म्हटलं, मा मा देऊ का? मा मा म्हणजे लक्ष्मी. त्यानं सांगितलं मा मा मामा, भाच्याचा मामा नव्हे हा, मा मा लक्ष्मी नको. भगवान म्हणाले, अरे लक्ष्मी जिच्यासाठी रात्रंदिवस तळमळतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धडपड 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 किती वेळ करणार, धड पडेपर्यंत धडपड. जिच्यासाठी धडपड करतात ती लक्ष्मी तुला देतोय, नको का म्हणतोस? यानं सांगितलं, देवा तुम्हाला वाटतंय खरं लक्ष्मी चांगली, कारण तुमची बायको आहे, ती तुमची बायको आहे. पण प्रत्येकाला आपली बायको चांगलीच वाटते कशीही असली तरी, पण ती तुमची लक्ष्मी मला नको. भले का नको रे? म्हटलं, देवा खरं सांगू, लक्ष्मी कशी आहे ती? एकानं तिचं वर्णन केलं. तो म्हणाला, हे लक्ष्मी तू कशी आहेस? लक्ष्मी क्षमस्व वचनीय मिदं दुरुक्तम, अंधी भवन्ति पुरुषास्तव संगमेन, नोचे कमलपत्र विशाल नेत्र, नारायण स्वपिति पन्नगराय तल्पे. लक्ष्मी तू कशी आहेस? आधी पहिल्यांदा तिची क्षमा मागितली. हे लक्ष्मी माझ्यावर रुष्ट होऊ नकोस, माझ्यावर रागवू नकोस, कारण तू जर रागवलीस आणि आमच्याकडनं निघून गेलीस की आमची भीक मागायची पाळी येईल आमच्यावर, म्हणून माझ्यावर रागवू नकोस, कृपा कर. पण तू कशी आहेस ते सांग, कशी आहेस? लक्ष्मी हे क्षमस्व, आधी पहिल्यांदा क्षमा मागितली. हे तुझ्याबद्दल मी दुरुक्त बोलतोय, वाईट बोलतोय. लक्ष्मी हे क्षमस्व वचनीय मिदं दुरुक्तम, पण तू कशी आहेस? अंधी भवंती पुरुषास्तव संगमेन, तू ज्याच्याकडे जातेस ना त्याला आंधळा करून टाकतेस. तो आंधळा होतो तुझी संगत करणारा. असं म्हटल्याबरोबर लक्ष्मीनं डोळे मोठे केले आणि लक्ष्मीनं विचारलं, का हो उगच आरोप करता माझ्यावर आंधळा करते म्हणून? काय तुमच्याकडे पुरावा आहे? एखाद्यावर आरोप करताना काहीतरी पुरावा असावा लागतो ना, काय पुरावा आहे?
ते म्हणाले बाई ग का पुरावा मागतेस, हातच्या काकणाला आणखीन आरसा कशाला? आम्ही म्हटलो ते खोट नव्हे, अंधी भवंती पुरुषा स्तव संगमेन, तू ज्याच्याकडे जातेस त्याला आंधळा करतेस. कशावरून? नोचे स्वयं कमल पत्र विशाल नेत्र. वास्तविक भगवान विष्णू कसे आहेत? कमल पत्र विशाल नेत्र, कमळाच्या पानासारखे विशाल नेत्र, मोठ्या डोळ्याचा. भगवान विष्णू मोठ्या कमलपत्रासारख्या डोळ्याचा, एवढ्या मोठ्या डोळ्याचा असून सुद्धा नारायण स्वपिती पन्नग राज तल्पे. पण तो एवढ्या मोठ्या डोळ्याचा नारायण जाऊन झोपला. तो कशावर? सर्पावर. सर्प ही झोपण्याची जागा गाव. तुम्हाला कोणी सांगितलं हा सर्प ठेवलाय याच्यावर झोपा, तुम्ही झोपाल? पण ही लक्ष्मी पायाकडे बसलेली, त्यामुळे नारायण आंधळा झाला. लक्ष्मी मुळे नारायण आंधळा झाला. याच श्लोकावर आमच्या नाथ महाराजांनी एक सुंदर ओवी लिहिली आहे. जयासी चढे धन मधु, तो उघडा डोळा होय अंधू, करणे नायके शब्द बोधू, मुखी स्तब्धू सर्वत. नाथ महाराज म्हणतात, जयासी चढे धन मधु, धन मद बाकीचे सगळे मद पचवता येतात. खरं सांगू, बाटली भर दारू पिऊन सुद्धा मनुष्य ताट उभा राहू शकतो. पण हा धन मद, धनाचा श्रीमंतीचा मद जो असतो, तो पचवणं फार कठीण आहे. तो ज्यानी पचवला तो खरा श्रीमंत. जयासी चढे धन मधु, तो उघडा डोळा होय अंधू, डोळे असून सुद्धा आंधळा होतो, कान असून भैरा होतो, करणे नायके शब्द बोधू. याच्या दृष्टांत सांगतो म्हणजे पटेल आपल्याला. एक बिचारा ब्राह्मण एका मोठ्या श्रीमंताकडे गेला, काही दक्षिणा देईल तो म्हणून. ते बसलेले आपल्या केबिन मध्ये खुर्चीवर. हा ब्राह्मण समोर जाऊन पुढच्या समोर खुर्चीवर बसला आणि हा आपला लिहितोय खाली. हा म्हणाला, मी आलोय बघत सुद्धा नाही माझ्याकडे, म्हणून त्यानं आपल्याकडे बघावं म्हणून या ब्राह्मणानं सांगायला सुरुवात केली. यजमान, अहो मी आत्ताच नव्हे, तुमच्या वडिलांपासून येतोय. हा, मी जेव्हा वडिलांच्या वेळेला तुमच्या येत होतो तेव्हा मला ते 100 रुपये दक्षिणा देत होते. हा खाली बघतोय आणि लिहितोय आणि नुसतं हू हू म्हणतोय. त्या ब्राह्मणाच्या सांगण्याचा अर्थ असा की आता तुमच्या वेळेला आलोय, महागाई वाढली आहे, 5 रुपये तरी द्या. पण हा नुसता खाली बघून हू हू म्हणतोय. याचं लक्ष आपल्याकडे आहे का नाही हे बघण्यासाठी म्हणून त्या ब्राह्मणानं युक्ती केली. तो म्हणाला, अहो यजमान काय सांगू, बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तुमच्या वडिलांच्या वेळेला मी आलो होतो आणि असा आलेला असताना तुम्ही सगळी मुलं बाहेर अंगणामध्ये खेळत होता, चेंडू फळीनं क्रिकेट खेळत होता, आणि मी आलेला असताना तुम्ही एकानं तो चेंडू मारला जो होतो तो विहिरीत पडला, चेंडू विहिरीत पडला. तुम्ही सगळी मुलं त्या विहिरीच्या काठावर जाऊन बघायला लागला, चेंडू कुठाय, चेंडू कुठाय. एखाद वेळ कोण तोल लावून कोणी आत पडेल म्हणून तुमचे वडील आणि मी दोघ जण बाहेर आलो आणि ती विहीर उठलून मागच्या बाजूला येऊन ठेवली. हा म्हणाला, हू काय, हू काय, विहीर मागच्या बाजूला नेऊन ठेवली?
हा म्हणाल तुम्ही काय बोलले ते मला समजलं नाही. हा करणे नायक शब्द बोधू, लक्ष्मी ज्याच्याकडे असते ना तो कान असून भैरा होतो आणि मुखी स्तंभू सर्वथा, तोंड असून सुद्धा त्याला बोलायला येत नाही, हू हू करतो. अशी तुमची लक्ष्मी तुम्हाला चांगली असेल हो, पण आम्हाला आम्हाला मा मा बर म्हटलं लक्ष्मी नको, मा असं कर तुला रामा देऊ का, रामा रामा मा बायको देऊ का, रामा म्हणजे बायको, पत्नी देऊ का बायको देऊ का. तो म्हणाला मुळीच नको, मी आहे आत्ता एकटा आहे तो सदाशिव बरा आहे. ती आली पहिल्यांदा दोन चार महिने बरं वाटतंय बायको आली की, पण नंतर एकदा तिचा आणा सुरू झाला, तांदूळ आणा, गहू आणा, पीठ आणा, मीठ आणा, शेवटी तुमचा प्राण आणा. आणा सुरू झाला की हा घाईला येतोय, नको बायको नको, मी आपला आहे तो बरा आहे. रामा मा आणि मा सुख मा कुमार सुख गरीब, बरोबर मुलाबाळांचं सौख्य देऊ का म्हणून भगवंतानी विचारलं, मुलाबाळांचं सौख्य देऊ का. तो म्हणाला छाय 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 मुळीच नको, कारण मुलं बाळ सौख्य देतील आनंद देतील खरं कशावरून. हा खरोखर तसं होतं का, निदान आजच्या जमान्यात तरी होतं का. आम्ही म्हातारे झाल्यावर मुलं आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. हा आमच्या कष्टानं आम्ही मिळवलेलं स्वतः भोग घेतात ते आणि आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात, तसली मुलं हवीत कशाला. मा सुखा मा कुमार सुख गरिमा, मुलाबाळांचंही सौख्य नको. बरं म्हटलं ते राहू दे, एखादं राज्य देऊ का, ते तुला राज्य राजा करू. भक्त म्हणाला देवा ते तर मुळीच नको, कारण केव्हा जाईल राज्य, केव्हा जाईल पाय उतार, केव्हा व्हावं लागेल नाही सांगता ये. आता चालू तुम्ही बघताय, म्हणून राज्य नको. जोपर्यंत त्या सिंहासनावर आहे खुर्चीवर आहे तोपर्यंत सगळे मान देतात, हाजी 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 करतात, पण खुर्ची सुटली खुर्चीवर खाली उतरला की तुम्हाला काय सांगू, रस्त्यावरचं कुत्र सुद्धा काळं विचलित नाही. आणि मग तडफड 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 होते, सत्ता गेली खुर्ची गेली म्हणजे काय होतं तुम्हाला माहिती नाही देवा. म्हणून मा राज्यम, मला राज्य नको. बरं म्हटलं हे नको, मा महिमा लोकांनी तुला चांगलं म्हणावं असं तरी वर देऊ का. वा 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 काय माणूस आहे हा, काय माणूस आहे, तुझं लोकांनी स्तवन करावं तुझे गुणगान करावं असा वर देऊ का. म्हटलं देवा त्याची सुद्धा मला इच्छा नाही, कोणी काही म्हणा चांगलं, कोणी चांगलं म्हणा, कारण जगात कोणालाही 100% चांगलं कोणी म्हणत नाही, 100% वाईटही म्हणत नाही आणि 100% चांगलंही कोणी म्हणत नाही. जसे स्तुतीपाठक असतात तसे निंदकही असतात, म्हणून नकोस ते. अरे मग तुला पाहिजे तरी का. म्हटलं देवा खरं सांगू मला ह्याच्यातलं काही नको, मग तुम्हाला द्यायचंच असलं आणि तुम्ही प्रसन्न झालाच असलात तर पद पद्माराधने स्तुते प्रेमा, तुमच्या चरण कमलाबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर राहो, तुमच्या चरण कमलाची आस मला लागो, ते चरण कमल मला कसे मिळतील आणि कसे प्राप्त होतील तेवढंच मला द्या. तुमच्या चरणाबद्दल प्रेम माझ्या मनात उत्पन्न होऊ दे, मला दुसरा आणखीन काही नको.
असाया आर्याचा अर्थ आहे, हा बघितला आपण पुढच्या प्रवचनात, दुसरं बघूया.